सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अभ्यासू नगरसेविका वैष्णवी अंबादासबाबा करगुळे यांच्या संकल्पनेतून महापौर निवास ते भाजी मंडई चौक फॉरेस्ट पर्यंत डांबरीकरण रस्ता करण्याच्या कामाचा उद्घाटन दिनेश शेडजी अग्रवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी शहर युवक अध्यक्ष अंबादासबाबा करगुळे, गुरुनाथ मंडलोर, युवा नेते रवियन्ना आसादे, गौस कुरेशी, अंकित तुपडे, संतोष राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रभागातील मुकेश जैन, सुनील तुपडे, सिद्धू तुपडे, अंबादास नाटेकर, विजू बावडेकर, रवी पल्ले, सुभाष वाघमारे, टायसन बेरे, चंद्रकांत पात्रे, कांबळ्यांना शिवराज कोरे उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन सुभाष वाघमारे यांनी केले. आज इथे उपस्थित प्रभाग 15 सर्व नागरिक, आज आपण इथे जे पावसाळी पाण्याचा सगळ्यांना त्रास होत होता माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना, त्यासाठी आपण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार पाठपुरावा करून इथं स्ट्रॉम लाईन आणून घेतलं. त्यानंतर ह्या डांबरीकरण रस्त्याचं आपण आज उद्घाटन करतोय. मला आनंद होतोय, ते उशीर झाला आहे, देर आहे पण दुरुस्त आहे असं एक आहे कहावत, ते आज इथं लागू होतंय. कारण उशिरा का होईना, काम चांगलं होतंय आणि तुम्ही सगळेजण यायला साथ देताय, मी याबद्दल तुमचा सगळ्यांचा आभार मानते. आणि प्रथम मी आयुक्त सरांचं, आमदार परिषद शिंदेंचा यांचा आभार मानते, कारण त्यांच्या साथीमुळं मी आजपर्यंत हे काम करू शकते. आणि आयुक्त सरांनी तर पटकन मला हे केलं, अनुमती दिली, त्यामुळे मी त्यांचाही आभार मानते. आणि प्रणिता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाठपुराव्याने त्यांच्या सोबतीने मी हे काम करते, त्याबद्दल ताईंचा सुद्धा आभार मानते. धन्यवाद. आज महापौर निवास ते भाजी मार्केटपर्यंत सगळीकरण डांबरीकरणाचं काम चालू आहे. आज अनेक महिन्यापासून पेंडिंग पडलं होतं, त्यामुळं लोकांना त्रास, धुळीचा त्रास, येण्या जाण्याचा त्रास, काही लोक पडले पिटले, परंतु नगरसेविकांनी पाठपुरावा करून आणि त्याला पूर्ण तो आणले, त्याबद्दल सगळ्या नागरिकांकडून त्यांचे आभार मानतो.